आज मी शिट्टी वाजून आमदार झालो असलो तरी पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाडून भारतीय जनता पक्षाचा आमदार असणार आहे. येत्या 3 वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासाची गंगा आणणार आहे असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी रविवारी चौक येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिले. आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघाचा विकास होत आहे. त्याअंतर्गत चौक जिल्हा परिषद विभागात महेश बालदी यांच्या आमदार निधीतून चौक येथे 30 लाख रुपयांच्या तलाव सुशोभीकरण कामाचे, 10 लाख रुपयांचे तारापूर येथे सभागृह बांधणे, 8 लाख रुपयांचे मोरबे गावातील अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे या विकास कामांचे भूमिपूजन झाले तर चौक येथील शिवसेना शाखा ते संतोष हातमोडे यांच्या घरापर्यंत 5 लाख रुपयांच्या अंतर्गत रस्त्याचे, चौक येथील मुरली साखरे यांच्या घरापासून ते श्री स्वामी समर्थ मठापर्यंत 2,99,000 रुपयांच्या अंतर्गत रस्त्यांचे आणि चौक नानिवली आदिवासी वाडी येथील 4 लाख रुपयांच्या अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले असून या काँक्रीटीकरण रस्त्याचे आणि चौक ग्रामीण रुग्णालयातील 33,50,000 रुपयांच्या यंत्रसामुग्री व साहित्यांचे लोकार्पण रविवारी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमास भाजप नेते माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा चिटणीस विनोद साबळे, तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, ॲडव्होकेट राजेंद्र एरुणकर, माजी सभापती दामू खैरे, दर्शन पोळेकर, गणेश कदम यांच्यासह आजीमाजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उरण गोवटणे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या खालापुरातील बोरगाव येथील शेकाप व शिवसेनेच्या माडपमधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या खरसुंडी येथील राष्ट्रवादीच्या वावंडळ येथील शेकाप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच यावेळी विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीकरिता उपस्थित मान्यवरांनी सदिच्छा दिल्या. आज पक्ष प्रवेशी लोक करणार आणि कोरोना थोडा थोडा सरकायला लागलाय तेव्हा आपण आता पक्ष प्रवेशाची सुरुवात करतोय. म्हणजे आजही जेवढे हॉलमध्ये त्याच्यावर अनेक कित्येक लिस्ट माझ्याकडे आहे की जे भारतीय जनता पक्षाकडे प्रवेश करत आणि केंद्र सरकारपासून ते राज्यातल्या स्थानिक नेतृत्वावर विश्वास टाकत लोक भारतीय जनता पक्षाकडे येत आहे. त्याचं कारण आहे की आज जे येत आहे ते शेतकरी कामगार पक्षाकडून येणार आहे, शिवसेनेकडून येणार आहे. त्याचं कारण एक आहे की आम्ही उगाच व्यासपीठावर बसलेले महिला लाईनीतले कॉलर टाईट करण्याचं कारण नाही. तुम्ही सर्व भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित होत आहे, नरेंद्र मोदींकडे आकर्षित होत आहे की एक ज्या पक्षाचा जगातील सर्वात मोठा पक्ष, जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आणि जगामध्ये ज्याचा दबदबा असलेल्या नरेंद्र मोदींच्या शब्दावर तुम्ही विश्वास करता,
देवेंद्र फडणवीसांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतोय आणि त्यांच्याकडून आम्ही काम करून घेऊ म्हणून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवताय. म्हणून सेल्फ लसीकरणाचे आता अनेक ठिकाणी फोटो चालू आहेत की महाराष्ट्र सरकार शिवसेना 200 लसी घेऊन गेल्या, आम्ही 200 लसी दिल्या, पण एक सगळ्यात 130 कोटी लोकांना हे कळलं पाहिजे की ही लस फक्त नरेंद्र मोदींनी सगळ्यांना पूर्ण केली होती. त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असलेली लस आणि जग म्हणत होता की तिसरी लाट येणार आहे आणि जगामध्ये फक्त एक माणूस म्हणत होता की मी तिसरी लाट थोपून दाखवीन, त्या व्यक्तीचं नाव होतं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि जेव्हा त्यांनी आग्रह दिले होते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये 50 लाख 1 कोटी रोज वॅक्सिनेशन करून तेव्हा पूर्ण जग असतो, लेकिन मोदी है तो मुमकिन है हे करून दाखवलं. 1 कोटी नाही तर 1 दिवसामध्ये 2,53,00,000 लसी या देशामध्ये लागल्या गेल्या आणि देशांचं पॉप्युलेशन लोकसंख्या जेवढी नाही त्याच्याहून जास्त लशी 1 दिवसात लावण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. माझ्या संपूर्ण 3 वेळच्या आमदारकीच्या कालखंडामध्ये मी ज्यावेळेस आमदारकीतून कामं केली त्यावेळेची भूमिपूजन केली त्याहीपेक्षा एक वेगळा आगळा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. याचं कारण सर्व जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांमध्ये केलेली कामं केली जाणारी कामं त्या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची या कार्यक्रमासाठी असलेली उपस्थिती या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेकडो कार्यकर्ते आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार अशा प्रकारचा कार्यक्रम आणि जवळजवळ 2 कोटीची कामं या संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बाजीसाहेबांनी आपल्याला दिली. याबद्दल मी बाजीसाहेबांचा अत्यंत आभारी आहे की अशा प्रकारची घोडदौड ही आपली यापुढे देखील चालू राहणार आहे आणि कुठेही बाजीसाहेब आपल्याला कमी पडा अशा प्रकारचं कोणतंही कृत्य आमच्या कार्यकर्त्यांकडून या गावामध्ये होणार नाही याची खात्री तुम्हाला देतो.